नमस्कार सगळ्यांना. दिवाळी झाली का सगळ्यांची? तर ही आहे माझी मैत्रीण, म्हणजे इथेच राहायला आहे, आणि जे सगळे ब्लाऊज आपल्याकडे असतात जशी राहायला आलेली आहे तशी, तर तीच आता तुम्हाला आपल्या कामाची पावती देईल, म्हणजेच फीडबॅक देईल. तर ती सांगेल की ब्लाऊज आपले कसे असतात, फिटिंग कशी राहती. त्यांनी जे माझे ब्लाऊज शिवले ते फिटिंग वगैरे मला खूप छान बसले, आणि माझ्या मिस्टरांना पण त्यांचे शिवलेले ब्लाऊज खूप आवडले, आणि त्यांनी मला, मी त्यांच्याकडनं साड्या पण घेतल्या आहे. साड्या पण त्यांनी मला एकदम व्यवस्थित येणे आणि भरपूर त्यांनी मला सहकार्य केलं. परत त्यांनी जे ब्लाऊज जे शिवले आहेत, म्हणजे त्याची फिटिंग, की मला ते थोडे पण म्हणजे लूज नाही अथवा कमी जास्त नाही, मला ते काहीच करावं लागले नाही, एकदम फिटिंगमध्ये ते ब्लाऊज मला बसले. मॅडमचे पण जे ब्लाऊज म्हणजे शिवायला आले होते ते ब्लाऊज पण त्यांनी एकदम परफेक्ट, आणि एका दिवसात त्यांनी ते ब्लाऊज मला शिवून दिलं. मी त्यांना म्हणजे दुपारी ते ब्लाऊज टाकलं आणि सकाळी मी त्यांना बोलले की मला ते ब्लाऊज पाहिजे, म्हणून त्यांनी मला 9:00 ते ब्लाऊज त्यांनी मला ते शिवून दिले. पण मला दिवाळीच्या वेळेस, आहे दिवाळीच्या वेळेस मी सगळे कामं बाजूला ठेवून म्हटलं चला नाराज नको करायला. हिचे तर नेहमीच असतात, पण त्यांच्या मॅडमसुद्धा आपल्याकडे आलेल्या होत्या, तर म्हटलं चला तुम्हाला आज गायत्रीला भेटू. आणि ती येऊन बसत असती, पण काही वेळ मिळत नाही आम्हाला कधी शूट करायला. आज थोडासा वेळ होता, आणि माझी जी स्टुडंट आहे जी माझ्या हाताखाली काम करते तिला मी थोडंफार शिकवते ना, तर तिला पण खूप अडचण आलेली होती. ती मला सारखी, मी जेव्हा माझ्या मुलीच्या गावाला गेलेली होती, फोन करत होती की तिला जो विघाळ्याचा ब्लाऊज आहे तो तिला कट करून द्यायचा होता. तरी आता थोड्याच वेळात येणार आहे, तर बघायचं आहे की आमच्यामध्ये काय काय कन्व्हर्सेशन होतं आहे आणि आम्ही कसे कसे ब्लाऊज कट करतो आहे. तर तुम्ही बघायचं आहे या व्हिडिओ, जर आवडत असतील तर नक्की व्हिडिओला करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. 15 घ्यायची तयार. मी म्हटलं पेपर पण केली असते ना, मग मी मला बाही पण त्याच्या 11:30 आता सगळं जाता. मी जे टाकू राहिले ना हेच पेपरवर करून घे. दिसत का गं किती घेतली तू? आता हे आपल्याला विकारायचं आहे ना, रेग्युलर आपला 2:15-2:30 राहतो. आता इथे आहे ना, मी 3:30 घेते. काय गळारून दे का? हा 3:15 गाळारुंदी घेते हा, आणि तिथून पुढं 3 इंचाची परत गाळारुंदी, म्हणजे शोल्डर. हा 3 इंचाचं टोटल हे झालं 7.5 इंचाचं शोल्डर. हा आणि इथं 6 इंचाची गोंडा खोली, 4 इंच कवता बाग, 9 इंच 9.5 मग स्ट्रेचच्या बघत आहे ना, आणि 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन आहे. एवढं काय मार्जिन आपण घालवी नाही, इथं थोडीशी टीप इकडं गेली तरी पण चालते. 9.5 आणि 2 11 इंच घेईल काय तुम्ही वाढव बस इथं करून घ्यानंतर हे इथं घेतलं मी 6.25 इंच म्हणजे इथं खालून आहे ना असं 5 इंचचं हे करून असतात आकार देऊन घ्यायचं. त्याच्यानंतर आता भिगाळून जी घेतली आपण 3 इंचाची भरती ना, तिथून खाली गळा घ्यायचा 10.5 तर खाली घ्यावी 11 बस. नॉट टाकणार आहे नाही म्हणते का ते? नाही तसं काही नाही सांगितलं ते नॉट वगैरे आवड. त्याच्यानंतर हे असं तर हे दाखव जरा दिसतंय का? बाकी ना जे आपलं रेग्युलर माप राहतं तेच याला जोडून घ्यायचं बरोबर बसते. रेग्युलर जे पुढचे भाग नसतात का आपले, आणि पुढचा मला तीच गोळा करायचं आहे. मग याची हीच रुंदी ठेवावं लागेल, एवढंच घ्यायचं उंची आपली. हा इथं 7 ची घ्यायची, 7 म्हणजे तीच मेन शोल्डर. 7.5 हा 7.5 सारखेच आपण असं राऊंड शेप देतो तर याला विगळायचं. फक्त गाळा जास्त लागतो विगाळायला, कारण तो जवळ असतो ना असं. हा मग आता सपोज जर 7 चा गाळा आहे तो असं. हा 7 चा गाळा आहे तर 7.5 घ्यायचा, 8 चा असला तर इथं 7.5 7 चा असला तर 7.5 पुढचाला का मोठं जास्त घ्यायचा. हा मोठा मग तो दाटत नाही. किती घ्यायचं? 7.5 घ्यायचा. 7.5 चा जर 7.5 भरपूर मोठे 6 7.5 लागतो. आता हा कितीचा आहे याच्यावर ठरवायचं मग. त्याच्यापेक्षा जास्त मला प्रिन्स कट करायचं. तुम्ही पेपरवर मार्क मार्क करून दिले असते, मी कापून घेतलं असतं. प्रिन्स कट ठेवून घे ना याच्यात. गळा कितीचा भरतोय बघ? 7.5 चा भरतो. तुझा गळा खाली तर येईल
आणि खूप ट्रेन झालेली आहे ती त्याच्यामुळे तिला हे ब्लाउज आडलं होतं मी गेलेली होती मुलीच्या गावाला आणि ती माझी इतकी वाट बघत होती तीन चार फोन केले तर आज खास तिच्यासाठी म्हटलं थोडं सगळं काढून असं तर तिला म्हटलं बी गाळायचे आहेत तिला जमत नाही शोल्डर जास्त मी ना व्हिडिओ बघितला होता शोल्डर बघा बरं किती सगळ्यांनी जास्त घेतली तिच्याकडे काय आता उंची किती होते उंची वाढवं लागल का थोडीशी म्हणजे तो दाटणार नाही हे बघ इथं घे चांगला असा इथं घे स्टँडर्ड आहे ना हे राहील तर हे बघ इथून इथून करून घे झालं काम बाकी हे बरोबर आहे का हे सगळं ओके ना आपल्या सारखीच फक्त करायचं मग मी म्हटलं आपण असं गोल घेतो ना तर मी टाकलंय ही बघा मैत्रिणींनो मी जे व्हिडिओ टाकते त्याच्यात बघून काही काही मी दिलेली हिला पेपर पॅटर्न त्याच्यावरती इतके भारी लावून शिवती की पूर्ण माझे कस्टमर सुद्धा तिच्याकडे जायला लागलेली जसं आपली गावाला जाते ना त्याच्यामुळे जाते जाते हे बघा ते बरोबर आहे थोडस इथला हा आकार आहे ना हा टिप मारला फक्त तो इथे ना इथं पण कमी कमी दाबायचं मला आता दुसरा ब्लाउज त्या ब्लाउजची कटिंग तिने आता तुम्हाला बाई दाखवणार आहे आपल्या चॅनलवर तर आमच्या मॅडम त्या स्टुडंट चाललेल्या आहेत आता त्यांच्या घरी